आज आपण पाहूयात खालील संकल्पनांची उदाहरणे एका टोपलीमध्ये केळी आणि डाळिंब तीनास पाचच्या गुणोत्तरा म्हणजे रेशिओमध्ये आहेत शोधा की टोपलीमध्ये किती टक्के केळी आणि किती टक्के डाळिंब आहेत आपल्याला दिले आहे की केळ्यांच्या संख्येचे डाळिंब्याच्या संख्येशी गुणोत्तर तीनास पाच आहे तुम्ही सांगू शकता का की ह्याचा अर्थ काय आहे विचार करा अगदी बरोबर इथे प्रत्येक पाच डाळिंबाच्या तुलनेमध्ये तीन केळी आहेत याचप्रमाणे आपण हे म्हणू शकतो की प्रत्येक पाच अधिक तीन बरोबर आठ फळांच्या तुलनेमध्ये पाच डाळिंब आहेत आणि तीन केळी आहेत अशा प्रकारे आठ फळांमध्ये केळ्यांच्या संख्येची टक्केवारी बरोबर तीन छेद आठ गुणिले शंभर टक्के बरोबर सदतीस पूर्णांक पाच टक्के आणि डाळिंबांच्या संख्येची टक्केवारी पाच छेद आठ गुणिले शंभर टक्के बरोबर बासष्ट पूर्णांक पाच टक्के आहे आपण शंभर टक्केमधून केळ्यांची टक्केवारी कमी करून डाळिंबाची टक्केवारी काढू शकतो म्हणजेच डाळिंबाची टक्केवारी बरोबर शंभर टक्के वजा सदतीस पूर्णांक पाच टक्के बरोबर बासष्ट पूर्णांक पाच टक्के पुढचे उदाहरण एका शाळेच्या सहाव्या इयत्तेमध्ये एकूण एकशे वीस विद्यार्थी आहेत यामध्ये पन्नास टक्के विद्यार्थी ऑटो रिक्षातून शाळेत येतात तीस टक्के विद्यार्थी सायकलवरून शाळेत येतात आणि राहिलेले टक्के विद्यार्थी शाळेच्या बसने शाळेत येतात शोधून काढा की किती टक्के विद्यार्थी शाळेच्या बसने येतात आपल्याला शाळेच्या बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शोधायची आहे तुम्ही हे सांगू शकता का की आपण हे कसे शोधणार विचार करा आपण हे वेगवेगळ्या पद्धतीने शोधू शकता जसे इथे आपण हे म्हणू शकतो की पन्नास टक्के विद्यार्थी ऑटोरिक्षा मधून शाळेत येतात तीस टक्के विद्यार्थी सायकलवरून शाळेत येतात आणि राहिलेले विद्यार्थी म्हणजेच शंभर टक्के वजा पन्नास टक्के अधिक तीस टक्के बरोबर शंभर टक्के वजा ऐंशी टक्के बरोबर वीस टक्के विद्यार्थी शाळेच्या बसमधून शाळेत येतात अशाच प्रकारे बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरोबर एकशे वीसच्या वीस टक्के बरोबर वीस छेद शंभर गुणिले एकशे वीस बरोबर चोवीस आहे पुढचे उदाहरण दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये म्हणजे मिक्सरमध्ये पंधरा टक्के पाणी आहे अंदाजे सांगा की एकोणतीस पूर्णांक सहा पाच शून्य लिटर मिश्रणामध्ये अंदाजे किती पाणी असेल इथे आपण स्थूल मानाने हा प्रश्न कमी वेळात सोडवू शकतो सगळ्यात प्रथम प्रश्न समजून घ्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये पंधरा टक्के पाणी आहे अशाच प्रकारे एकूण उन, एकोणतीस पूर्णांक सहा पाच शून्य लिटर मिश्रणामध्ये पाणी असेल एकोणतीस पूर्णांक सहा पाच शून्य लिटरच्या पंधरा टक्के म्हणजे पंधरा टक्के गुणिले एकोणतीस पूर्णांक सहा पाच शून्य लिटर सगळ्यात आधी एकोणतीस पूर्णांक सहा पाच शून्य लिटरच्या जवळच्या दशकामध्ये स्थूलमान घेऊ जे असेल तीस लिटर अशाच प्रकारे पाण्याचे प्रमाण असेल पंधरा टक्के गुणिले तीस लिटर याला आपण दहा टक्के अधिक पाच टक्के गुणिले तीस लिटर म्हणजेच दहा टक्के गुणिले तीस लिटर अधिक पाच टक्के गुणिले तीस लिटर अशा प्रकारे लिहू शकतो आता आपण तीसच्या दहा टक्के शोधू जे असेल तीन लिटर जर आपण ह्याला अर्धे करू शकलो तर आपल्याला तीसच्या पाच टक्के मिळेल एक छेद दोन गुणिले तीन लिटर बरोबर एक पूर्णांक पाच लिटर आता आपण दोन्हीची बेरीज करू तीन लिटर अधिक एक पूर्णांक पाच लिटर बरोबर चार पूर्णांक पाच लिटर म्हणजे पाण्याचे प्रमाण असेल जवळपास चार पूर्णांक पाच लिटर आज आपण पाहिली खालील संकल्पनांची उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या संबंधित काही गैरसमज पाहू